सर्व मित्रांनो शुभ सकाळ. राहुल खैरमुडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. इजरायल तंत्रज्ञानानं आंबा लागवड कशी करावी याच्याबद्दल तयार केलेल्या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून दाद दिली त्याबद्दल आपला सर्वांचं मनपूर्वक आभार. आज आपण इजरायल पद्धतीनं आंबा लागवड करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी, त्याचप्रमाणे सर्व व्ह्यूअर्स आणि सबस्क्राइबर यांचे बरेचसे प्रश्न कमेंटमध्ये येत होते की आंबा लागवड केल्यानंतर इथून पुढील 4 महिन्यामध्ये नेमकं काय करायचं असतं याच्याबाबत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आपण पाहू शकाल की साधारणपणे 3x3x3 च्या अंतरानं आपण या ठिकाणी खड्डे काढून या रोपांची लागवड आपल्या या मँगो ऑर्चर्ड फार्ममध्ये केलेली होती. आता लागवड पूर्ण झाल्यानंतर इथून पुढं या झाडांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची असते, आपण काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. प्रामुख्यानं जर सांगावायचं झालं तर लागवड करत असताना आपण जे खड्डे काढतो त्या खड्ड्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये जर आपण आवश्यक असणारी जी सर्व नैसर्गिक सेंद्रिय त्याचप्रमाणे काही रासायनिक खतं जी झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असतात अशा सर्व गोष्टींचा एकत्रित मिश्रण करून आपण या खड्ड्यामध्ये भरत असतो आणि त्यानंतरच आपण रोपाच्या चांगल्या प्रजातीची निवड आपण करून त्या ठिकाणी लागवड करत असतो. आपण सर्वांनी मान्सूनच्या या सुरुवातीच्या काळामध्येच आपल्या सर्वांच्या शेतामध्ये आंब्याची लागवड केली असेल. आंब्याची लागवड करत असताना आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींची काळजी आपण घेत असाल तरीसुद्धा आंबा लागवड केल्यानंतर इथून पुढं काय करायचं हे नेमकेपणानं आज आपण आपल्या या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये पाहणार आहोत. लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून प्रामुख्यानं होणारी जर चूक कोणती असेल त्या चुकीबद्दल आपण या ठिकाणी बोलतो आहोत. लोक झाडाचं रोपण केल्यानंतर त्या झाडाला आधार देण्यासाठी ज्या आधाराची काठी असते ती पुन्हा वरून ठोकायचा प्रयत्न करतात आणि ही काठी ठोकत असताना झाडाच्या मुळांना इजा पोहोचण्याची शक्यता असते आणि म्हणून प्रामुख्यानं कोणतंही आंब्याचं झाड लावत असताना आपण काढलेला जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्येच खड्डा भरत असतानाच साधारणपणे 5 ते 6 फूट उंचीची काठी आधाराची काठी ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये लावायची असते. आणि आपण पाहू शकाल की आता जर आपण नुकतीच आंब्या रोपांची लागवड केली असेल तर अशा रोपांना आपण प्रामुख्यानं काठीचा आधार देणं खूप गरजेचं असतं. आपण पाहू शकाल या रोपासाठी आपण रोपाच्या मुख्य खोडाला बरोबर त्याच्या शेजारी लागून आपण या ठिकाणी मानगा बांबू कळक याचं हे सुकलेलं या ठिकाणी काठीचा आधार आपण या ठिकाणी दिलेला आहे. असाच आधार आपण झाडाला जर दिला तर पावसाळ्यामध्ये अतिशय मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये हे झाड आपलं टिकून राहू शकतं. म्हणून प्राधान्यानं रोप लागवड केल्यानंतर प्रामुख्यानं आपण सर्वांनी आपल्या सर्व झाडांना या मानग्याच्या काठीचा आधार देणं गरजेचं असतं. केवळ काठीचा आधार देणं उपयुक्त नाही आहे तर आपल्या झाडाचं खोड त्याचप्रमाणे आधाराची काठी ही साधारणपणे सुतळीच्या साह्यानं किंवा दोरीच्या साह्यानं किमान 2 ते 3 ठिकाणी लावणं गरजेचं असतं. आंबा रोपांच्या लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची असणारी जी दुसरी बाब आहे जी आहे खड्डा भरताना घ्यावायची काळजी. आपण रोप लावल्यानंतर जर त्या खड्ड्यामध्ये जर थोडीशी उथळ जागा जर राहिली तर पावसाच्या पाण्यामुळं त्याच्यामध्ये पाणी साचून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर हे पाणी जर त्या खोडाच्या बाजून जर साचून राहिलं तर कलम केलेली जागा असेल किंवा झाडाची जी मुळं असतात ही कुजण्याची शक्यता असते आणि रोप दगावू शकतं. आणि म्हणून प्रामुख्यानं झाड लावल्यानंतर झाडाची असणारी जी खालची जमीन आहे त्याची उंची आणि बाजूच्या जमिनीची उंची याच्यामध्ये थोडीशी तफावत असणं गरजेचं असतं. आपल्या झाडासाठी आपण हे गोलाकार जे आळं केलेलं आहे ते आळं साधारणपणे बाजूच्या जमिनीच्या किमान 2 ते 3 इंच वरती आपण घेतलंय आणि त्याला गोलाकार पद्धतीने या ठिकाणी आपण त्याला असे एक थोडासा आळा आपण केलेला आहे. हे केल्यामुळं याच्यामध्ये पावसाचं पाणी साठून राहत नाही, ते झिरपून आजूबाजूला या ठिकाणी पसरून जाऊ शकतं आणि आपल्याला झाडाला कोणतेही दगा याच्यामधून होणार नाही आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं रोप लावताना आपण बाजूच्या जमिनीसोबतच समतल अशी आपण खड्डा भरणी करणं गरजेचं असतं. मान्सूनच्या पुरेशा आगमनानंतर झाडाच्या खोडापाशी आजूबाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तण गवत किंवा इतर वनस्पती उगवत असतात आणि ह्या वनस्पती उगवल्यामुळं झाडावरती यातूनच निर्माण होणारे जे वेल असतात
किंवा इतर ज्या वनस्पती तण स्वरूपामधल्या असतात ते या ठिकाणी अतिशय दाटी करतात आणि झाडासाठी आवश्यक असणारी जी अन्नद्रव्य जे आपण त्याला पुरवलेली आहेत किंवा जमिनीमधून ते त्याला ती मिळणार आहेत त्या ठिकाणी अन्नद्रव्यांचं शोषण अशा तणांच्याकडून गवताकडून होत असतं आणि म्हणून प्रामुख्यानं पुढील 4 महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे तर ती गोष्ट आहे की तणांचं आणि गवताचं व्यवस्थापन आणि म्हणूनच या ठिकाणी आपण अशा प्रकारचं जे गवत आहे ते गवत आपण हे लहान असतानाच या ठिकाणी आपण काढून घेणं गरजेचं असतं आणि जर आपण ही जागा जर नियमितपणे जर मोकळी केली तर झाडाला होणारा अन्नद्रव्यांचा पुरवठा हा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होत असतो. मी या ठिकाणी शेजारच्या झाडाचं ज्याचं आपण ही तण काढलेले आहेत त्याचंही थोडंसं आपलं शूटिंग या ठिकाणी मी दाखवतो. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा दरवर्षी चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि हा पाऊस पडत असल्यामुळं आपण लावलेल्या रोपांच्या तळाशी तण हे उगवतच असतात आणि म्हणून माशी सांगितलं त्याप्रमाणे या तणांचं योग्य व्यवस्थापन करणं हे आपल्या झाडांच्या आयुष्यासाठी वाढीसाठी खूप गरजेचं असतं. आणि माशी तुम्हाला मी तण किती प्रमाणामध्ये उगवतात हे तुम्हाला दाखवलेलं आहे. हे तण नियमितपणे उगवत असतात त्याची वारंवार आपल्याला जमिनीपासून काढून आपलं ते झाड मोकळं करणं गरजेचं असतं. आपल्या समोर दिसतं आहे ते कोकम या वृक्षाचं हे झाड आहे आणि आपण पाहू शकाल त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारं इथं असणारे तण आपण या ठिकाणी काढून टाकलेले आहेत आणि तण काढून टाकल्यामुळं झाडाला आवश्यक असणारी जी अन्नद्रव्य आहेत किंवा जो आपण खतांचा पुरवठा केला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो आणि म्हणून पुढील 4 महिन्यामध्ये आपल्याला या तणांचं व्यवस्थापन करणं ही प्रामुख्यानं आपली गरज. सपोर्ट करत असताना कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं उत्पन्न कसं मिळवता येईल यासाठी आपण सघन किंवा अतिसघन लागवडीची शिफारस सर्व सीमांत शेतकरी बांधवांना करत असतो. साधारणपणे मग या कमी जागेमध्ये जास्त रोपं लावल्यानंतर या बागेमधून आपणास फळांच्या रूपामध्ये जास्त उत्पन्न मिळावं यासाठी विविध गोष्टी करणं गरजेचे असतात. त्याच्यामधीलच एक गोष्ट प्रामुख्याने आज मी आपणास सांगतो आहे जी आहे की आपल्या फळबाग लागवड क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी जर शेवग्याच्या शेंगाच्या झाडांच्या रोपांची लागवड जर केली तर आपल्या आंब्याच्या फळांवरती त्याच्या उत्पादनावरती नक्कीच परिणाम होत असतो. बरेच शेतकरी प्रश्न विचारतात की बाबा आंबा बागेमध्ये शेवग्याच्या झाडांची लागवड कशासाठी करायची. त्याला कारणही तसंच आहे. शेवगा ही जी वनस्पती आहे या वनस्पतीला वर्षातून किमान 3 वेळा फुलं येत असतात आणि ही 3 वेळा फुलं आल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या मधमाशा या ठिकाणी या फुलातील मधुकण शोषून घेण्यासाठी वारंवार या झाडावरती येत असतात आणि पर्यायानं याच सर्व मधमाशा ज्यावेळी या शेवगा रोपावरती फुलामधील मध घ्यायला येतात त्याचवेळी आपल्या बागेतील असणाऱ्या आंब्या रोपांच्या मोहरावर सुद्धा बसून त्या ठिकाणी सुद्धा परागीभवनाची जी प्रक्रिया आहे ज्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो ती सुद्धा पूर्ण करत असतात आणि ही परागीभवनाची प्रक्रिया ही मधमाशांच्या मार्फतच होत असते आणि म्हणून या मधमाशांना आकर्षित करण्यासाठी असेल किंवा आपल्या फळांचं उत्पादन वाढवण्यासाठी असेल किंवा आपण जर शेवग्याची स्पेसिफिक जरी लागवड जरी याच्यामध्ये केली असेल तरी वर्षातून किमान 3 वेळा आपण शेवग्यांच्या शेंगांच्या स्वरूपामध्ये या झाडाकडून सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकता. म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं मी आपल्याला आंबा लागवड करत असताना ही शिफारस नक्की करेन की आपण आपल्या बागेमध्ये बांधावरती असेल जिथं जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी जर आपण शेवग्याच्या रोपांची जर लागवड केली तर नक्कीच आपल्याला याच्यामधून उत्पन्न आणि आपल्या बागेसाठी फायदा सुद्धा होऊ शकतो. आपण आपल्या या बागेमध्ये लावलेलं हे शेवग्याची जी प्रजात आहे ती कोकण अश्विनी म्हणून ही प्रजात आहे. साधारणपणे 6 ते 7 फूट उंचीच्या झाडाला साधारणपणे 50-100 शेंगा लागतात. एक चांगल्याशी प्रजात आहे याची सुद्धा आपण लागवड आपल्या आंब्यासोबत नक्की करावी.